नमस्कार मित्रांनो, कदम ॲग्रो फार्म्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण आठपाडी या ठिकाणी आलेलो आणि इथं एक सर आहेत, माळी सर, सुरेश माळी सर. तर त्यांच्याकडे चांगल्या जातीवंत आणि मोठमोठ्या शेळ्या आहेत, तर आपण त्यांनाच विचारूया की याचं काय आणि कसं करतात. तर नमस्कार सर. नमस्कार सर, आपल्याकडे किती शेळ्या आहेत? शेळ्या 100 आहेत. आणि याला म्हणजे शेळ्यांना तुम्ही असं म्हणजे बंदिस्तमध्ये करता का, असं फिरवून खायला वगैरे देता? फिरवून असते. म्हणजे फिरवून शेळीपालन केलं तर परवडतंय का? परवडते. आणि असं बंदिस्त करून? बंदिस्त असलं तरी परवडते. हा हा, कसं असतं, जमीन आपल्याला जर फिरवायची असेल तर फिरवायची, नसेल तर बंदिस्त करायची. आणि ही जात कुठली म्हणायची शेळ्यांची? ही देशी जात. देशी मध्ये चांगल्या मोठमोठ्या चांगल्या तुमच्या शेळ्या आहेत. बोकड तर बघा मित्रांनो, बोकड तर अतिशय मोठा क्वालिटी पाहिजे बोकड आहे. आणि मला सांगा किती पिल्लं देतात त्या शेळ्या? शेळ्या 2-2 पिल्लं होतीत. दोन दोन पिल्लं. आणि विक्रीसाठी कुठं काय करता? विक्रीसाठी आठपडीत बाजारमध्ये होय. पाटी बोकड सगळं? पाटी बोकड. घरी येऊन विक्री होती. घरी येऊन पण होती ना. आणि म्हणजे एखाद्यानं जर करायचं म्हटलं तर तुमच्या मते परवडेल का? चांगलं आहे. बंदिस्त करावं का? मुख बंदिस्त जे त्या सुईने केलं चालतंय. आपापल्या सुईला जर फिरायचा जागा असला तर मोकळे सोडायची, नसेल तर बंदिस्ती करायची. होय. आणि तुम्ही यांना चाऱ्यात काय काय देता? म्हणजे असं समजा घरी आणल्यानंतर फिरवून? फिरवून आणल्यानंतर संध्याकाळी मका वगैरे गहू असते. होय, मका वगैरे देतात. हा. आणि म्हणजे तुम्हाला एकंदरीत तुमच्या मनानुसार परवडायचं उघड परवड. आणि आजार पण वगैरे काय असायला? काय नाही, काय मोकळे असले तर आजारी पडतच नाही. आजारी नाही पडत ना? पडत नाही. कसलाच आजार पण नाही का? तर ह्याला कसं असतं, इकडे तिकडे काटवणं खायला लागत असतं. हा हा. तर ती झाडपाला खाल्ला का त्याला रोग व्हायचं काही विषयच येत नाही. हा हा. म्हणजे जर समजा आपले मध्यमवर्गीय माणसं म्हणले तर त्यांनी शेळी पालन करणं तर चांगली गोष्ट आहे. चांगला आहे. आणि असा आजार बिजार काय म्हणजे मोकळ्याच्यात होत नाही? आणि दुधाला समजा किती दूध देते? समजा एक शेळी अशी सरासरी 1 शेळी 2 लिटर 2.5 लिटर पर्यंत दूध देते. हो, म्हणजे मोठ वर्षा असते. लहान असेल तर लिटर दीड लिटर देते. आणि हिचं येतं किती होते ते वर्षात? वर्षात 2 येत होते. होय, 2 येत होते ते. आणि म्हणजे 2-2 पिल्लं देणार? 4 पिल्लं वर्षात होते. वर्षात 4 पिल्लं. आणि जर समजा वार्षिक एक सरासरी 10 शेळ्यापासून उत्पादन म्हटलं तर? सरासरी आपण 81 जर हिशेब काढला, एक 4-5 हजारांना जर करोड धरलं तर 20,000 रुपये शेळी उत्पादन देत. म्हणजे आपलं नीट उत्पादन आहे. म्हणजे ह्याच्यात काय बाबा असं वाढवून सांगणं वगैरे असलं काही नाही. एवढं तर उत्पादन मिळू शकते. ह्याच्यावरशी जर आपण चांगले इकडे तर करोड 7,000-8,000 पर्यंत सुद्धा युक्त. होय. आणि कमीत कमी आपण धरलं 5,000-5,500 करोड इतकेच आजच्या बाजारात. होय. आणि मटणाचा दर जसं वाढत चालेल त्यामुळे काय शेळी पालनात मरण नाही असं? काही नाही, काही नाही, चांगलं आहे एकदम. फक्त काय करायला पाहिजे समजा बोकड चांगला ठेवावा कसं म्हणजे तुमची इच्छा? बोकड धरता का जरा? तर मित्रांनो, बघू शकता अतिशय जातीवंत आणि मोठा बोकड आहे. जे कमीत कमी हाईट 38-40 आसपास याची हाईट असेल. तर कुठली जात म्हणायची बोकड्याची? ही देशीच आहे. म्हणजे देशी उस्मानाबादीच म्हणायची. तर मित्रांनो, उस्मानाबादीचा सुधीक बोकड एवढा मोठा होऊ शकतो, तुम्हाला परराज्यात शेळ्या आणायला जायची गरज नाही. एवढे जातीवंत प्राणी आपल्या इकडे आहेत. आपल्यात आहेत. पण माणसाने एक हाऊस असते बाबा, मी राजस्थान वरून आणि काय त्याचा उपयोग? राजस्थान समजाबस की आपली देशी उस्मानाबाद शेळी एक नंबर, एक नंबर क्वालिटी मध्ये ना. आजारी पडत नाही आणि बंदिस्त असू द्या, तुमचे मोकळे असू द्या, अडचण नाही. जर मित्रांनो एवढी हाईट जर बोकडाला असेल तर याच्या पुढे बिटल काय करेल? तर मग मित्रांनो, जर शेळी पालन करताय तर आपल्या ज्या ग्रामीण भागातील गावठी उस्मानाबादी शेळ्या पाळा, तरच भविष्यात सक्सेस होईल. तुम्हाला काय वाटतं लास्ट मला सांगा की पाळताना शेळ्या कुठल्या पाळाव्यात? देशीच पाळावी. देशी दुसरीचे उपयोग नाही का? चालतं, ठीक आहे. काका वर्ग क्रमांक द्या एकदा. 75 75 88 58 64 41. तर मित्रांनो, जर कुणाला शेळ्या लागेल तर तुम्ही देऊ शकताय का? देऊ शकतो. म्हणजे जातीवंत उस्मानाबादी जर पाहिजे असेल तर तुम्ही सरांच्या वर नक्की संपर्क करा, ते तुम्हाला जातीवंत प्राणी उपलब्ध करून देतील. तुम्हाला भेटून मला आनंद झाला. परत येताना कधी भेटलो तर नक्की व्हिडिओ काढो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमचा संपर्क